आंबोली पब्लिक स्कूलच्या वतीने महाराष्ट्र गोवा आणि बेळगाव मधील विद्यार्थ्यांसाठी निवेदन. लॉकडाऊन कालावधीत शैक्षणिक प्रवेशासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करू नका. घरी रहा, सुरक्षित रहा. मुला मुलींची निवासी शाळा निसर्गरम्य हिल स्टेशन आंबोली येथे. फोनवरून संपर्क करून नाव नोंदणी करा. प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क करा 023-63-240-248 किंवा 240-270 किंवा 97-65-83-98-70 94-20-35-58-89 94-22-62-46-17 94-23-51-26-60 96-04-50-26-26 पाचवी ते दहावीच्या इंग्रजी आणि सेमी इंग्रजी वर्गासाठी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात फोनवरून संपर्क साधा. आंबोली पब्लिक स्कूल दर्जेदार शिक्षण आणि गुणवंत मुलं तयार करणं हाच आमचा संकल्प. प्रशासनामार्फत सातत्याने आवाहन करूनही फोंडाघाट बाजारपेठेतील गर्दी काही कमी होत नसल्याने आमदार नितेश राणे रविवारी सकाळी स्वतः येथील गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. यावेळी ध्वनिक्षेपकावरून स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना कोरोनाचं गांभीर्य बाळगून सावध राहण्याचा आपुलकीचा सल्ला त्यांनी दिलाय. कोरोनाच्या कालावधीतही फोंडाघाट बाजारपेठेमध्ये जवळपास 40% नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतायत. तसंच जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, मेडिकल वगळता इतरही दुकानं उघडी असून सोशल डिस्टन्सिंग न पाळता बाजारपेठेमध्ये गर्दी होत असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत पोहोचल्याने येथील जनतेला समजावण्यासाठी आमदार राणेंनी स्वतः रस्त्यावर उतरून जनतेचं प्रबोधन केलं. गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागणं हे अत्यंत चुकीचं असून आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या गावासाठी प्रत्येकाने घरातच राहा. अगदी आवश्यकता असेल तर एकानेच बाहेर पडून काम संपवून घरी परता, असं आवाहन त्यांनी ध्वनिक्षेपकांवरून जनतेला केलं. मित्रांनो, आज आपल्या करोनाच्या या महामारीच्या निमित्ताने जगभरामध्ये जे काही या महामारीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास होत चाललाय, त्यामुळे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी आपल्या देशामध्ये लॉकडाऊन, या लॉकडाऊनमुळे आपल्या सगळ्या जणांना त्या आयुष्याला कमीतला कमी त्रास होईल. कारण का कोरोना हा आपल्यातल्या गर्दीमुळे असेल त्याच्यामुळे जास्त पसरतो. सोशल डिस्टन्सिंग अगर आपण सगळ्या जणांनी पाळलं नाही तर त्याचा त्रास उद्या आपल्या कुटुंबाला होऊ शकतो. गेल्या काही दिवसापासून आपल्या ह्याच बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्याचा त्रास उद्या आपल्या सगळ्या जणांना होऊ शकतो. म्हणून आपल्याला, आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी मनापासून आपल्याला विनंती करण्यासाठी इथे आलेलो आहे की आपण सर्वजणांनी गरज असल्या तरच घराच्या बाहेर निघावं. परत एकदा विनंती करायची आहे, जास्त जास्त घरी राहा आणि सुरक्षित राहा, एवढं या निमित्ताने आपल्याला आग्रह करायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. गर्दी टाळण्यासाठी प्रथमच एखाद्या आमदाराने माईक घेऊन रस्त्यावर उतरण्याच्या या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. याबाबतची भूमिका आमदार राणेंनी स्पष्ट केली आहे. काही दिवसा अगोदर जे फोटोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळली होती त्याची माहिती घेतल्यानंतर असं कळलं की त्याच्यामधली 40% गर्दी हे नुसतं बाहेर फिरणाऱ्या लोकांची होती. त्यांना ना बाहेर भाजी घ्यायची होती, ना अत्यावश्यक काही काम होतं, काहीच नव्हतं. नुसतं बाहेर घरी कंटाळा आला म्हणून बाहेर फिरणं एवढंच त्या काही 40% लोकांचं उद्दिष्ट होतं. शेवटी पोलिसांना सांगून आम्हाला भाग कडक करायला लागले, पोलीस इथे वाढवायला लागले. पण माझा सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे, आपण स्वतःच्या आयुष्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला पोलिसांची मदत का घ्यायला लागते? आपण अगर आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी, आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या आयुष्यासाठी अगर आपणच जे ठरवून दिलेले नियम पाळले तर आपल्याला ह्या पद्धतीचं आव्हान करायची गरजच भासणार नाही ना. आज ज्या प्रमाणामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे गजबजले भाग आहेत तिथेच कोरोना मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. उदाहरण तुम्ही धारावीसारखा परिसर बघा, उदाहरण तुम्ही वरळीसारखा परिसर बघा, जिथे गजबजलेले भाग आहेत अशासारखे तिथेच कोरोनाचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. तर तशाच पद्धतीचं उदाहरण उद्या इथे मला द्यायची गरज भासली नाही पाहिजे असं माझं मत आहे.
आज फोंड्याचे जनता ही सुज्ञ आहे, त्यांना बरं वाईट काय ते सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी माहीत त्यांना माहिती आहे। म्हणून माझी अपेक्षा म्हणून हे आव्हान एवढंच करण्यासाठी आलो आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी गरज भासली तरच बाहेर निघा, नाही तर घरी बसून आपण सर्वात मोठा लढा कोरोनाचा द्यायचा असेल तो आपण घरी बसूनच देऊ शकतो, एवढं आव्हान त्यांना या निमित्ताने करायचं। यावेळी सरपंच संतोष आगरे, माजी सभापती सौ सुजाता हळदिवे, तालुकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, सुदन बांदिवडेकर, बबन हळदिवे, राजन नांचे, भालचंद्र राणे, श्यामल माडगूत, सिद्धेश पावसकर, हेमंत राणे, पिंटू पटेल, छोटू पारकर, अजित नाडकर्णी, दर्शना पेंडणेकर, विश्वनाथ जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते। कुणाल मांजरेकर, कोकण 9, सिंधुदुर्ग।